सगळ्यांच्या हृदयान वास करणाऱ्या साईस कोटी कोटी प्रणाम आणि तुमका सगळ्यांक माझो मोगाचो साईराम. आय एम रियली ग्रेटफुल टू माय बिलव्हड स्वामी फॉर कन्सिडरिंग मी वर्थ ऑफ बीइंग इन हिज प्रेझन्स. आय ऑफर माय ग्रॅटिट्यूड टू माय मम्मा अँड पप्पा फॉर मेकिंग मी कॅपेबल ऑफ वॉट आय एम टुडे. आय एम थँकफुल टू द स्टेट प्रेझिडेंट महेश काका, द ऑफिस बॅरर्स, साई अनुभूती टीम फॉर ऑर्गनायझिंग दिस एक्सलंट प्रोग्राम. लास्ट बट नॉट द लीस्ट, आय थँक ऑल द साई फॅमिली मेंबर्स हु हेल्प मी अँड गायडेड मी इन धिस जर्नी ऑफ लाईफ विथ द बिलव्हड स्वामी. स्वामीच्या कृपेन म्हाका साई ऑर्गनायझेशनाक येवपाचे भाग्य माझ्या जन्माच्या पयलेच्यानच मेळिल्ले आसा. मम्माचे मामा अनंत रायकर मामा हे पुट्ट परती 1967 फर्स्ट टाइम पाविले. तेन्ना ईश्वर आम्हा सगळ्या भक्तांक स्वता जेवण करून वाडटाली आणि स्वामी येता म्हणसर त्यांच्या कडे मोगान उलयताली. बाबा कारवारच्यान हाडिल्ले लोणचे खंय खूप आवडीन खाताले. त्या वेळार पुट्ट परती वताना प्रॉपर वेहिकल्स बी नाशिल्ले, त्यांना ते बैलगाडी घेऊन थंय वयचे पडटाले. म्हजो आजो महाबळेश्वर अणवेकर आणि आजी म्हज्या मामा घेऊन पुट्ट परती गेल्ली. म्हजो मामा ल्हान असताना पाळण्याच्यान पडलेलो आणि पडटकूच त्याच्या कानाक आयकोपाचे बंद झाले. पण स्वामी कडे घेऊन गेल्या नंतर स्वामीन सांगले,
एक कानाक ताजे आयकूंक येवचें ना आनी दुसऱ्या कानाक जसो जसो तो व्हडलो जातलो न्ही तशें तशें आयकुपाक येवपाक स्टार्ट जातलें. आनी तशेंच जालें, मामा जसो व्हडलो जालो ताका कानाक आयकुपाक स्टार्ट जालें. म्हजी मम्मा ल्हान आसतना तिचो आते भाव कृष्णानंद रेवणकर मामा तिका बरी बरी भजनां शिकयतालो. म्हज्या मम्माच्या काकागेर भजन करताले आनी थंय ती विभुती खावपाक ल्हान आसतना मुद्दाम थंय वताली आनी ती विभुतीची टेस्ट आवडटा म्हणून परतून परतून भजनाक वताली आनी हळूहळू तिका भजनाची आवडही लागली. कृष्णानंद मामान मम्माक एक ल्हानसो स्वामीचो फोटो दिल्लो आनी ती कंपस बॉक्सान आपल्या शाळेन ताका घेवन वताली. मम्माक ल्हान आसतना एक स्वप्न पडलेले की व्हडलो स्वामीचो फोटो आसा आनी त्या फोटोच्या फुड्यान सगळे लोक येवन रावला आनी स्वामी कडे वचपाक लागला आनी ती तातूंत भितर आसा. आनी तशेंच जालें, लग्न करतकूच मम्मी परतून साई फॅमिली भितर येवन पावली. म्हज्या महेश काका, आपले स्टेट प्रेसिडेंट महेश काका हांकां फर्स्ट टायम 1983 अनंत रायकर मामान पुट्टपर्तीक व्हेले आनी मागीर काका आनी काकी दोगूय जाणांक मेळून सगळे आमच्या फॅमिलीक ऑर्गनायझेशनाक हाडलो. करमळेच्या घरा घरांनी स्वामीची कृपा पावली आनी थंयची सगळी घरां ज्या ज्या घरान स्वामीची महिमा पावली ते घरां एकदम आनंदीत जाली. म्हजी काकी काका बरोबर सदांच सेवे भितर ताज्या बरोबर काम करताली आनी सगळ्यांक मोगान उलयताली. म्हज्या आयुश्यातलो सगळ्यांत पयलो स्वामीचो अनुभव म्हणल्यार हांव 3 वर्सांची आशिल्लें न्ही त्या टायमार. हांव 3 वर्सांची आशिल्लें तेन्ना खंय तरी पडलेले निमीत जाल्ले आनी म्हज्या पांयाक हांव कुटपाक लागले. पांयाक कुट्टा 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 मागीर म्हाका चडूच त्रास जावपाक लागलो. मम्मी पप्पा म्हाका दवाखान्यान घेवन गेले. तेन्ना आमी सोलापूर रावताली. दोतोराक दाखयले तांणी प्लास्टर केले पण ते प्लास्टरान काय सारखे जावना आनी वाडतच गेले ते गोश्टी सगळे वाडतच गेले. काका एक फावट म्हाका पळोवपाक आयल्लो. काका खंय हांवें सांगले ल्हान आसतना की म्हाका खूब त्रास जाता आनी 3 वर्सांच्या भुरग्याक प्लास्टर घातल्या भितर इचिंग बी खूब जातलीच न्ही. मागीर काकान सांगले हेका आत्ता घेवन वचूया आनी मागीर म्हाका घेवन ते सगळे जाणां गोंयान आयली आनी तेन्ना सरदेसाय म्हणून डॉक्टर सरदेसाय एक ऑर्थोपेडीक डॉक्टर आशिल्ले तांकां दाखयले. तांणी ते जोर येता आनी बाकीच्यो सगळ्यो गोश्टी पळोवन इन्वेस्टिगेशन करून डायग्नोज केले की बोन ट्युबोक्युलोसीस जाला आनी म्हाका जीएमसीन एडमिट केले. त्या टायमार ट्युबोक्युलोसिसाक टॅबलेट्स नाशिल्ले, फक्त इंजेक्शन्स दिताले आनी 90 इंजेक्शन्स 3 महिन्याचो तो कोर्स आसलो. ते इंजेक्शन दिवपाक म्हज्या मम्माकय डॉक्टरान मागीर शिकयला पण ऑर्थोपेडीक डॉक्टरान सांगले की ट्युबोक्युलोसीस क्युअर जातलो पण जो जॉयंट आसा न्ही तो ऑलमोस्ट खराब जाल्लो आसा आनी तो जॉयंट काय परतून सारको जावचो ना आनी धीस गर्ल वोंट बी एबल टू वॉक एनी मोर इन लायफ. म्हणल्यार हे भुरगे आपले केन्नाच स्वताच्या पांयार उबे रावचे ना अशें सांगतकूच म्हज्या मम्मा पप्पाचेर जशें की व्हडले संकटच कोसळ्ळे. पण म्हज्या पप्पाचो आनी काकाचो पूर्ण स्वामीचेर विश्वास आशिल्लो. काका म्हणपाक लागलो कितेंय जावं आमी ताका पयले घेवन पुट्टपर्ती वचया आनी सगळे जण म्हाका घेवन पुट्टपर्ती गेले. स्वामीचे दर्शन घेतले आनी मागीर मम्मान स्वामीक लेटर बी दिले. मम्मान स्वामी कडेन मनांतल्यान प्रेयर केली की बाबा म्हज्या ह्या चलेक अशें बरें कर की बाबा म्हणून हे तुज्या कडेन धांवत येतले. आनी प्रेयर करतकूच मागीर आमी सोलापूर परतून घरा आयली आनी रोखडेच एक होमिओपॅथीक डॉक्टर मेळ्ळो. स्वामीनच ताजे रूप घेवन म्हाका 1 वर्सा भितर धांवपाक लायले. तेज्या साठी मम्मी पप्पा खूब कश्ट जाले. म्हणजे पायाची मसाज करची पडटाली, वखदां घेवची पडटाली. पण 1 वर्सान जेन्ना तो चमत्कार दिसलो दोळ्या फुडें तेन्ना तांकां इतलो आनंद केन्नाच जावना. म्हणजे भगवंतान मम्मी पप्पाची मम्मीची इच्छा पूर्ण केली आणि म्हजो जो रोग सारखो जावपाचो नसलो तो निवारण केलो. ओम श्री साई सर्व रोग निवारिणे नमः.
जेन्ना मम्मी पप्पा परतून म्हाका ऑर्थोपेडीक डॉक्टराक दाखोवपाक गेली पर तो डॉक्टर म्हणपाक लागलो इट इज नॉट पॉसिबल हो तो पेशंटूच न्हय पण तांकां कितें खबर आशिल्लें की भगवंत कितेंय करपाक शकता. ताज्या नंतर म्हाज्या पप्पाची तर दृढ विश्वास आशिल्लोच मम्माचोय दृढ विश्वास स्वामीचेर बसलो. मम्मा बाल विकास घेवपाक लागली समिती भजनान बी आमी वचपाक लागली. त्या टायमार आमी सोलापूर आशिल्ली तर म्हज्या आत्या शुभंदिदीचे भावजी आणि सगळे समितीचे मेंबर आशिल्ले गज्जम गुरुजी आशिल्ले मेंजी काका साईदास काका हे सगळ्यांनी आमकां सगळ्यांक खूप सपोर्ट केलो की मम्मी बाल विकास घेवची. मम्मीन बाल विकास स्टार्ट केलो आणि हळूहळू त्याने इतलो कॉन्फिडन्स दिलो. त्यांना बाल विकास ग्रुप ट्रेनिंग बी काय अशी फॅसिलिटी नाशिली आणि डायरेक्ट बाल विकासाचे बुक हातीन दिले आणि तू घे तुका घेऊची काहीच गरज न स्वामीच घेता असे म्हणून सांगले आणि ते तसेच झाले. स्वामी कंटिन्युअस तो बाल विकास बी स्वामीनच घेऊन स्टार्ट केलो आणि त्या टायमार गुरुची भुरगी म्हणल्यार हांव आणि ओमकार मम्मा आमकां दोघा जणांक बाल विकासाक घेऊन वताली आणि ते संस्कार हळूहळू आमचेरी पडपाक लागले. 1996 आम्ही परतून गोयान शिफ्ट झाली. गोयान येतकूच तर आणखच आमचे सत्संग वाढपाक लागलो. खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज मेळपाक लागले सेवे खातीर. आमचे स्वामीचे बाल विकासाचे प्रोग्राम जाताले. स्वामींच्या बर्थडेची जी तयारी आम्ही करताली त्या भितर सगळे जे सगळे वडली मॅटर्स असतात त्याच्या कडे आमचे लक्षच वचनासले. माका याद असा हा लहानशे आशिल्ले त्यांना कामत आंटी आणि अंकल साईप्रभा दिदी आणि भैया चारही जण आमका पणजेच्यान येऊन पेटी बी बायकाचेर घेऊन येऊन आमकां ती शिकयताली आणि त्यांनी जे शिकयल्ले गोष्टी असतात न्ही त्यांनी ते भजन ग्रुप सॉंग शिकयले बाबाच्या बर्थडे खातीर. त्या ग्रुप सॉंगान एक एक उतर माझ्या मनाचे असे पूर्ण मार्क करताले. हांव ते भजन सॉंग म्हणून दाखयता. साई गुरुकुल के हम बालक साई गाथा गाएंगे सत्य धर्म और शांति प्रेम से नई प्रेरणा लाएंगे. सत्य याने सच बोलो हरदम इस उसके साथ रहो जिसमें होगा झूठापन उससे हमेशा दूर रहो. एक एक उतर जे असले ते हांव मागीर त्या टायमार फॉलो करपाचो प्रयत्न करपाक लागले. एकाच सोंगान सगळी शिकवण ताणी आमकां शिकयली. त्याचे लास्ट जे कडवे असले तातून कामत अंकलान नाटीन सांगलेले की स्वामी आमच्या प्रोग्रामाक येतले आणि तांचो तो विश्वासान म्हज्या भितर तितलो विश्वास निर्माण केलो आणि त्या प्रोग्रामाक स्वामी म्हज्या हार्टान गेल्ल्याची म्हाका भावना झाली. ते हे असले ईश वंदना बड़ी महान ईश्वर के गुणगान सॉरी साई सुमिरन करते करते भव सागर तर जाओ आशीर्वाद देने साई आज यहाँ आएंगे सत्य धर्म और शांति प्रेम से नई प्रेरणा लाएंगे. खूप खूप बरो सत्संग आमका त्या टायमार स्वामीन जातालो आणि वी वर जस्ट ब्लेस्ड विथ ऑल द थिंग्स. हा खूप खूप ऋणी असा स्वामीचे की स्वामी सदाच बरोबर रावताले. ल्हान आशिल्ले तेन्ना आम्ही म्हाका याद आसा आम्ही ओपन टेम्पोन भजनाक बी वताली आणि कुंडय सकटे गुरुजींच्या घरा आम्ही भजनाक वताली. सकटे गुरुजींचे खूप आमकां बरे करताली. गुरुजींची काकी ती खूप आमकां बरी करताली आणि आम्ही थंय प्रोग्रामही करपाक केन्ना केन्ना वताली. ल्हान आसतना म्हज्या काकान ती मारुती वॅन घेतली. वॅन घेवपाचे ताजे मोटिव कितें आसले की चडान चड भुरगीं तातून भरून बाल विकासाक किंवा खंयच्याय प्रोग्रामाक चड भुरगीं थंय पावतली. कारण ट्रॅव्हलिंगाक कशे हे मोटिव नासले त्यामुळे ताजो तो
मनातलं भाव सुद्धा कितलो उच्च असलो की त्याने त्या टायमापासून आपल्या प्रत्येक गोष्ट स्वामीच्या कामा भीतरच लायली. बालविकास माझी मम्मा माझं बालविकास घेताली आणि प्रत्येक गोष्ट माझ्या मम्मा कडल्यान हा शिकले. माझी मम्मा ज्या टायमार बालविकासात बसताली न्ही त्या सीटार बसतकूत मम्माच्या तोंडार एक वेगळेच तेज येताले. ते तेज पळोवन अशी आमकां खूप बरी फिलिंग जाताली. मम्मा म्हणल्यार 8 दिसाच्यान एक फावट बालविकास बालविकासाची पहिली माया आंटीच्या बालविकासाक वताली. थंयच्यान शिकून ते 8 दीस फॉलो करताली आणि मागीर म्हाका शिकयताली. आमकां शिकयताली बालविकासाक सेकंड आणि थर्ड ग्रुपाक. आणि जेन्ना ती त्या सिटा वयल्यान उठताली तेन्ना ते तेज दिसनासले. पण ती जेन्ना बालविकास घेवपाक बसताली त्याच टायमार ते एक काइंड ऑफ तेज म्हाका ते तोंडार एक्सपिरियन्स दिसताले. ल्हान आसतना मम्मी बरोबर आवय सेवेक वताले आणि आवयचे हृदय कसे व्हडले असता न्ही. त्या टायमार सगळ्या सेवादलाक स्वामी पाद नमस्कार दिताले आणि मम्मा आमकां भुरग्यांक स्वामीच्या पायार घालताली. म्हज्या मम्मा मुळे म्हाका ल्हान आसतनाच स्वामीचे स्पर्शनम झाले आणि पाद नमस्कार मेळ्ळो. एक दीस मम्मा सेवेक गेली तेन्ना मम्माक सेवादल बिल्डिंगाच्या टॅरसाचेर शिर्डी साईची मूर्ती न्ही खरे शिर्डी साई साक्षात दिसले आणि ताज्या सायडान अशे बोले आसले. म्हजी मम्मी आणि मामी आशिल्ली तेन्ना ती दोघे जाणां मामी म्हणटा खंय चल आम्ही पाया पडल्या पण मम्माक थोडी अशी भय दिसली आणि दोघे जाणां तिने सकल उठून आयले. त्याच्या नंतर ते दार त्याने बंद केले. पण भगवंत आपल्या भक्ताक ताजो जे ग्रुप चड आवडटा त्या रूपान सुद्धा दर्शन दिता. हांव 6th गेले तेन्ना आमकां गोंयच्यान एक आषाढी एकादशी खातीर डान्स करपाची संधी मेळ्ळी. स्वामीच्या कृपेन हांवूय तातूंत भितर सिलेक्ट जाले. त्या टायमार म्हजो पांय तर सारको जाल्लो पण थोडो विकनेस मातसो आसलो. डान्स बी करप इट वॉज टू मच फॉर मी. तरी स्वामीन तो डान्स म्हजे कडल्यान करून घेतलो. लाईक समीक्षा दिदी एक स्टेप म्हाका ते शिकयताले. पायाचो दाब कसो कंबर कशी हालप हाये केन्ना आयुष्यान डान्स करून आसले आणि तेणे ABCD पासून सगळ्या गोष्टी आमकां शिकयल्या. आमच्या बरोबरची टिचरी आम्ही 4 दीस भोबे काकागेर रावलेली आणि भोबे काका आणि काकीचे खूप सारे प्रेम आमकां मेळ्ळे. श्रीकांती आंटीची आमकां खुबशी गायडन्सी त्या टायमार आमकां खूप मेळलेली. मागीर आमी आषाढी एकादशीच्या प्रोग्रामाक स्वामी कडे गेली आणि त्या टायमार मम्माची ती इच्छा पूर्ण झाली. हांव माथ्यार तुळस घेऊन स्वामी कडे बाबा म्हणून धावत पुढे गेले. मम्मान मागलेले न्ही की स्वामी ह्या भुरग्याक असे कर की हे धावून तुझ्या कडे येतले. ओम श्री साई सर्वांतर यामिने नमहा. तो मनातल्या प्रत्येक गोष्टी जाणता. म्हाका सदांच प्रत्येक क्षणाक स्वामीचो गायडन्स मेळटालो. ते दर्शन म्हाका अजूनही याद आसा. आम्ही खूप ल्हान ल्हान भुरगीं आशिल्ली आणि जेन्ना स्वामी फुडें येताले दर्शनाक तेन्ना आपशी सगळीं जाणां जोर जोरान घडपाक लागताली. भुरग्यांक कांयच कळनासले की कित्याक रडटात पण रडटाले ते दिसताले आणि हुंके मारून रडप. आमकां कितें खबर आसले की तो जो आत्मा आसा तेका परमात्म्याचे दर्शन जावन ते आनंदाशू आपशेच दोळ्यांतल्यान भायर येताले. सेकंड टायम म्हाका 1998 आनी एक फावट स्वामी फुडें डान्स करपाचो चान्स मेळ्ळो. तातूंत भितर म्हाका आनी एक फावट स्वामीन विभुती दिली आनी स्पर्शनमय मेळ्ळे. आमी गोंयच्यान रॅली आमची गोंयच्यान रॅली आशिल्ली 22 नोव्हेंबर 1998 तेन्ना हांव कोळी डान्स आमचो कोळी डान्स आशिल्लो आणि निहाली चोडणेकर आता प्रमोद भाईची बायल असा ती म्हजी बायल आशिल्ली आणि म्हणजे माझे पार्टनर आशिल्ले. आम्ही स्वामी पुढे डान्स केलो आणि स्वामीन परतो असो आमकां हात दाखयलो.
जेन्ना स्वामी एखादी एक्शन करता तेन्ना प्रत्येक भक्ताच्या मनान वेगवेगळे फिलिंग्स असा आणि प्रत्येकाच्या मनातले फिलिंग्स तो सॅटिस्फाय करता आणि त्याप्रमाणे आमकां आशीर्वाद दिता. त्या दिसा दुसऱ्या दिसा स्वामीचो बर्थडे आशिल्लो न्ही, म्हणून त्या दिसा पटीत आमकां सांगले की दुसऱ्या दिसा गर्दी जातली तर आमकां रोखडेच गोंयाच्या ट्रेनार वचपाक जाय. तर कशी बशी आमी सांजची दर्शनाक स्वामीच्या गेली तेन्ना निनाद नाटेकर काकी आमकां दर्शनाक घेवन गेली आणि लेडीज सायडान स्वामीचे रेजिडेन्सच्या भायल्या गेटी कडे आमकां बसयले. हांव थर्ड लायनीन आशिल्ले आणि म्हजी मम्मा फोर्थ लायनीन आशिल्ली आणि मम्मा म्हाका म्हणपाक लागली, अक्षदा विभूती माग, बाबा येतात विभूती माग, म्हाका कांयच कळना आले किदें करपाक जाय. आणि स्वामी हळू 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 अशे फुडें येतात तेन्ना मातशे फुडें वतकूच हांवें म्हणले बाबा विभूती अशे हांवें जोराक म्हणले आणि स्वामी परते आयले आणि स्वामीन अशी करून क्रिएट केली विभूती, फुडें आशिल्ल्या सगळ्यांक विभूती दिली आणि हांवूय फाटल्यांच्यान थर्ड लायनीच्यान हात असो फुडें करता आणि स्वामीन सगळ्यांक दिली आणि लास्टाक म्हज्या खातीर अशी विभूती दवरली आणि असो हात पुसयलो. जशें काय हातींतली सगळी दुख्खां हांव काडून उडयता आणि सुख आणि सेवेचो चान्स म्हज्या हातीन दिता, ती फिलींग म्हाका अजूनही फील जाता. हांव सेवेंथ स्टँडर्डान हाडली आसतले आणि त्याच्या नंतर माझं माइंडसेट सामकोच चेंज झाल्या पासून झालो. म्हाका एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती आयल्या पासून झाली. लहान असताना म्हाकाय कळनासले की आम्ही परते घरा आयली पण हांव म्हणताले हे किद्याक हांगा रावपाक जाय, आम्ही परते पुटपरतीच राहूया, पुटपरतीकच आम्ही सेवा करपाक राहूया. मम्मा म्हाका म्हणपाक लागली अरे स्कुलान वच हे इम्पॉर्टंट असा. मम्माकच कळना हांव अशी किद्याक बडबडटा, पण हांव थोडे दिस त्या स्टेटान असले की म्हाका ह्या सगळ्या गोष्टीन इंटरेस्ट नसले, टीव्ही पळोवपाचो ना, हेतून तेतून कांयच पळोवपाचे ना अशें हांव जाल्लें. थोड्या दिसांनी परतून माया जाला भितर परतून अडकून गेले. एट स्टँडर्डान आशिल्ले न्ही हांव तेन्ना आमच्या प्रिंसिपलान मम्मी पप्पाक हांव खोल्लेत आशिल्ले स्कुलान, तेन्ना प्रिंसिपलान मम्मी पप्पाक आपयले आणि सांगले की आमच्या स्कुलान काय म्हणजे चढ त्या डिफिकल्ट लेवलान शिकयनात तर ह्याचा लेख तुम्ही पंजाबी स्कुलात घालात म्हणून. त्याच्या नंतर मम्मी पप्पान म्हाका पीपल्सान ऍडमिशन करून दिले. पीपल्सान एकदाक हांव ऍडमिशन घेतले, पण त्यांना हांव लहानशा विलेजाच्या भुरग्या थंय वचून सगळी म्हणल्यार ते त्यांची लँग्वेज वेगळी आशिल्ली किंवा इंग्लिश कम्युनिकेशन त्यांचे बरे आशिल्ले, म्हाका खुबसो असो इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतालो, म्हाका उलोवपाक जायना जाले म्हणल्यार हांव कोणा कडे उलयनाशिल्ले, म्हाका लँग्वेज प्रॉब्लेमूय आशिल्लो. स्वामीन मम्मान म्हाका बालिकासान त्यांना सांगिल्ले की आपल्या देवा कडेन एक आमी रिलेशन एस्टॅब्लिश करपाक जाय आणि जेन्ना आमी रिलेशन एस्टॅब्लिश करता तेन्ना त्या रिलेशनाच्या अकॉर्डिंगली भगवंत आमकां पावता. तेन्ना हांवें म्हज्या स्वामीक म्हजो बेस्ट फ्रेंड म्हणून मानले आणि हांव स्वामी कडे बेस्ट फ्रेंड म्हणून तो हृदयान आशिल्लो न्ही, हांव सदांच स्वामी कडे उलयताले आणि उलयताना हांव इंग्लिशीन उलयताले आणि हळूहळू करून म्हजी लँग्वेजूय इम्प्रूव्ह झाली आणि म्हाका कांयच प्रॉब्लेम जावं ना. आणि म्हाका नायन्थ स्टँडर्डान म्हणजे एथाक असताना डी डिव्हिजन घातलेलो, स्वामीच्या कृपेन म्हाका नायन्थाक परते ए डिव्हिजनान प्रमोट केले. हा 2003 टेन्थ स्टँडर्ड एक्झाम असली आणि 2003 आय पास्ड द एक्झाम विथ डिस्टिंक्शन विथ स्वामीज ग्रेस. माझ्या बरोबर आमची बाकीची बालविकास भुरगी असली, यतीन, डॉक्टर सुजिते असलो, प्रियाग असले, परतीश असलो, ही सगळी बालविकास भुरगी सगळ्यांक स्वामी बऱ्या मार्कान पास केलो. 2003 आषाढी एकादशी परतून आमच्या गोंयान स्वामीच्या फुडें प्रोग्राम करपाचो चान्स मेळ्ळो. तेन्ना संत नामदेव ड्रामा आशिल्लो. संत नामदेव ड्रामा भितर आमी खूप लग्गी असली त्या टायमार, आमी चारय भावंडा म्हणल्यार ओमकार गोरा कुंभार जाल्लो साईश आणि श्रेया डान्सान आशिल्ले आणि हांव कुलवंत हॉलान गाणे म्हणपाक आशिल्ले कोरसान. तर त्या ड्रामा खूप त्या मागच्या वेळेस सुद्धा खूप सारे अनुभव आले.
माया आंटीचे गायडन्स प्रत्येक क्षणा क्षणार आमकां मेळटाले. तन्वी दिदीने खूब सपोर्ट केलो, सगळ्यांक ते खूब बरे करून शिकयताले. आणि म्हाका याद आसा 2000 स्वामी म्हणल्यार 1000 मतांचे ताजे हृदय आसा. ही केअर्स फॉर अस सो मच की 2011 स्वामी आपले देह सोडटलो म्हणून ताणी 2003 हळूहळू आमची ती तयारी करून घेतली. सगुण आणि निर्गुण रूपा भितरलो फरक ना आणि ते एक्सपिरियन्स करपाक आमकां त्यांना शिकयले. ते सॉंग आशिल्ले नाम संत नामदेवा भितर की तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गोविंद रे एक गोविंद रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एक गोविंद रे. स्वामी त्यांनाच्या आमकां शिकयले की तो दृश्य आणि अदृश्य असा आणि तो प्रत्येक कणा कणा भितर असा आणि असे समजनाकत की त्या सगुण रूपा भितरूच हांव असा, हांव प्रत्येक क्षणान तुमच्या हृदया भितर असा. माया आंटीचो गायडन्स म्हाका प्रत्येक क्षणा भितर लायफान मेळटालो. लव ऑल सर्व ऑल हे हांवें तिच्या कडल्यान शिकले. शी वॉज ऑलवेज देयर फॉर मी व्हेनेवर आय निडेड हर, मच लाईक अ मदर फ्रॉम साई फॅमिली. हांव धेंटे कॉलेजीन असले आणि व्हेनेवर आय गॉट लेट शी कॉल मी होम फॉर रिफ्रेशमेंट. आणि तिच्या हातीन केल्ले जेवण म्हाका प्रसादा पेक्षा बरे लागताले. शी वॉज ऑलवेज देर टू गायड माय मॉम ऑल्सो. म्हज्या पप्पाचो स्वामीचेर पूर्ण विश्वास आशिल्लो आणि पप्पान मम्माक अशी कॉन्फिडन्स दिल्लो की तू कांयच विनाका, स्वामी असा. पण केन्ना केन्ना मम्माचो विश्वास केन्ना केन्ना धर्मळटालो किंवा ती अनइनस्टेबल जाताली इमोशनली, तेन्ना पप्पा म्हणटालो की वच तू मातशे मायाक मेळून यो, तू सारखे जातले. म्हणले माया आंटी वॉज अ ग्रेट सपोर्ट फॉर ऑल ऑफ अस थ्रू आउट लाईफ. वी वील मिस हर थ्रू आउट अर लाईफ. नामस्मरण आणि ताजे चमत्कार हा माझ्या लाईफातले एक नामस्मरणाचे सासाय कितली असा ते म्हाका 12th एक्झामाक जाणून येले. हांव मॅथ्स म्हाका सब्जेक्ट खूप आवडतालो. ल्हानपणाच्या म्हाका 90+ मार्क्स मेळलेले मॅथ्सान. आणि 11th स्टँडर्डान मातशे म्हाका पाय बी दुखतालो, मागीर आम्ही त्या परती त्या थोडे मेडिसिन बी घेतले. आणि नंतर म्हाका होमिओपॅथीका खूप इंटरेस्ट जावपाक लागलो आणि हांवें डिसाईड केले की म्हाका आफ्टर 12th होमिओपॅथीकानच डिग्री घेतले म्हणून. हांव पूण म्हाका मॅथ्स इतलो आवडटालो की 12th ऑप्शनल असून सुद्धा हांवें तो चूज केलो की हेच्या नंतर मी केन्ना म्हाका मॅथ्स स्टडी करपाक मेळचो ना म्हणून. आणि हांवें चूज केलो आणि पेपर ताजो इतलो डिफिकल्ट असलो 2005 की पेपर जातकूच थोडे दीस म्हाका काय लक्षात येवना. पण जसे जसे रिझल्ट बागी येवपाक लागलो तर भय दिसपाक लागली, अननोन अशी भय दिसताली. मी हांवें मम्माक सांगले की अशी अशी म्हाका फील जाता की किती मार्क्स मेळटले कशे जातले. तर मम्मान म्हाका सांगले की नामस्मरणाचे खूप महत्व असा, तर तू नामस्मरण कर. त्यांना म्हाका मम्मान ती माळ दिली आणि माळी मेजून हांवें 1,00,000 जप केलो, 1,00,000. आणि तितले जप करतकूत आणि भगवंताचेर पूर्ण भार घातलो की तूच म्हाका सारखे कर. आणि स्वामी मेड मी पास विथ फ्लाइंग कलर्स इन 12th. म्हणतात मी अनन्यास चिंतयंतो मा ते जना परी उपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जर अनन्य भक्तीन स्वामी शरण वचत जाल्यार तो योगक्षेम आमचे वाहून व्हरता, सगळे कितें सारखे करता. म्हजे दोन्ही आजींचे स्वप्न असले की हांव डॉक्टर जाताले. माईन तर हांव जन्माक आयले त्यांना सांगिले की ह्या अक्षदाक डॉक्टर कर हा म्हणून. त्याच्या प्रमाणे मी मेडिकल कॉलेजात आम्ही ऍडमिशन घेतले. थंय म्हाका हॉस्टेलान रावचे पडटाले.
आणि इतले वर्ष मम्मी पप्पा बरोबर राहून एकाच फावटीन असे हॉस्टेलान एकटे रावचे पडले. पण त्या टायमार सुद्धा स्वामी म्हाका प्रत्येक लोकां भितरल्यान म्हणल्यार घरच्या लोकां भितरल्यान भायल्या स्वामी सदांच म्हाज्या बरोबर आसलो. म्हाका म्हाज्या आत्या बाबाजी वर्षान तांच्या फॅमिलीन सायलीन आणि साई फॅमिली जी आसा सोलापुरा भितर मेंजी काका आसा साईदास काका आसा तांणी सगळ्यांनी खूप सारो सपोर्ट दिलो आणि म्हाका केन्नाच एकटे पडूंक दिवं ना. ओम श्री साई प्रेम प्रदाय नमहा. भगवंत आमचे इतले प्रेम करता. म्हाका हॉस्टेलांनी सगळी जाणां जी जी कोण कोण मेळटाली ती खूप सारे प्रेम दिताली. म्हणजे रेक्टर सुद्धा म्हाजेर खूप प्रेम करताली. म्हाका लेट जाल्यार सुद्धा काय उलोवप ना, बरें करून उलोवप, आय डोंट नो कितें दिसतालें तिका. ही खूप स्ट्रिक्ट आशिल्ली पण म्हजेर कोणूच स्ट्रिक्ट नासलो. मेडिकल कॉलेजान वचून सुद्धा म्हज्या सिनियर्सान सुद्धा रॅगिंग करूं ना, उलटा ती म्हाका सपोर्टच करताली, हेल्प करताली जर्नल्स कंप्लीट करूंक आणि स्टडी म्हणजे स्टडीक गायड करपाक बी ती म्हाका हेल्प करताली. स्वामीन सांगला हेल्प एवर हर्ट नेवर आणि हांव जितले प्रयत्न जाता तितले हे करपाचो प्रयत्न करताले. जेन्ना आमी दुसऱ्यांक हेल्प करतात तेन्ना इन रिटर्न आमकां खूप सगळ्या गोष्टी स्वामी आपशेच दिता. म्हज्या क्लासान जी जी बाकीची भुरगीं आशिल्ली कॉलेजीन आसतना फर्स्ट इयराक सगळ्यांक नीव आसता न्ही, पोर्शन तर मातशें डिफिकल्ट जाता. आतां थोडे मराठी मिडियमांतल्यान एकदम मेडिकल कॉलेजान येता, इट इज व्हेरी टफ फॉर देम. आणि आमकां गोंयच्या बोर्डान इतले इजी करून ते शिकयले की आमकां ते फर्स्ट इयर सुद्धा म्हणल्यार एटलिस्ट बेजीक ते क्लियर आशिल्ले. आणि ती म्हाका सदांच म्हणटाली की अक्षदा हे एक्सप्लेन कर, हे कळत नाही तू शिकव. तर स्वामी खबर आशिल्ले की आय वॉज लाईक वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ रॉकेट्स. लाईक एक्झाम लागी येवच्या पहिली हांव स्टडी करनासले पहिलीच्यान, म्हणजे फर्स्ट डेच्यान जी स्टडी असता ते हांव करनासले. दॅट वॉज अ बॅड पॉईंट. पण स्वामी बेस्ट फ्रेंड न्ही, स्वामीक तर सगळे गोष्टी खबर आशिल्ले आणि म्हणून स्वामी पहिलेच्यान म्हणजे आता मेडिकल कॉलेजान लास्ट मुमेंटान स्टडी करून इट वॉज नॉट पॉसिबल टू गेट क्लियर. तर स्वामीन म्हाका थंच्यान गायडन्स केलो की सगळीं जाणां म्हाका हेल्प करपाक विचारताली हे एक्सप्लेन कर आणि एक्सप्लेन करपाक म्हाका पहिले वाचचे पडले. हांवें दोन पावट वाचले की म्हज्या ब्रेनान ते फिक्स जाताले आणि परतून म्हाका तेजो स्टडी फायनल एक्झामा टायमार केल्यार सुद्धा पुरो जातालो. म्हणजे स्वामी म्हजी ही सुद्धा तयारी प्रत्येक गोष्टीची करून घेताले. फर्स्ट इयराचो एक एक्सपिरियन्स शेअर करता. फर्स्ट इयर एक्झाम बी एच एम एसाक फर्स्ट इयर देड वर्साचे असता आणि सब्जेक्टय चड असता, म्हणल्यार बेजीकय असता एम बी बी एसाचे सगळे सब्जेक्ट, फिजिओ एनाटॉमी आणि होमिओपॅथिकाचे तीन सब्जेक्ट असे जरा चड पोर्शन असता. तर ते प्रोप्रेशर वॉज टू मच आणि म्हाका मातशी भय दिसपाक लागली एक्झामी टायमार की कितें जातले. स्टडी करताले हांव पण भय दिसताले. तर स्वामीन म्हाका स्वप्नान येवन सांगले, स्वप्न पडले. स्वामी म्हाका सांगता अरे अक्षदा तू कांयच घेवं नाका, हांव तुज्या सायडीनच आसा, तुका कितें हाडले तू म्हाका विचार, एक्झामिनेशन हॉलान हांव थंयच आसतलो, म्हाका विचार, हांव तुका सगळें सांगता आनी तुजी एक्झाम क्लियर करता. हांव सकाळी उठले आणि आय वॉज लाईक इतले हे जाऊन तितले हांवें अटेन्शन दिवं नासले स्वप्नाचेर. आणि थोड्या वेळान हांव परते त्या मुडा भितर गेले स्टडी करताले आणि त्यांना म्हजे एक सिनियर आयले वंदना म्हणून. ते म्हाका विचारपाक लागले हाव यू म्हणजे कशे स्टडी चल्ला, मराठी उलयताले न्ही ते, आणि कशे हाय म्हणले हा चल्ला म्हाका खूप टेन्शन आयला गो. तर ते म्हणले म्हाका अरे तू कशाला घाबरतेस, मी तुझ्या शेजारीच असेन एक्झामिनेशन हॉल मध्ये, काही हाडलं तर तू मला विचार. तर हांव तुझ्याकडे पळत असा आणि हांव मोठ्या मोठ्यान रडपाक लागले. म्हाका ते स्वप्न याद आले अरे हे कसे म्हज्या क्लासान असतले, ते सिनियर एक्झामिनेशन हॉल वेगळे वेगळे आणि एक्झामीन त्या सायडान असपाचा प्रश्नच ना. तर स्वामीन त्याच्या रूपान म्हाका सांगले की हा स्वप्नान म्हणलेले ते खरे असले आणि यू बिलीव्ह इन इट.
त्यांना त्याक पडतो ना विचारलं, अरे तू हाऊ डीड यू से दॅट की तुझ्या क्लासानच असतं. ते म्हणता मी मला काहीच कळलं नाही ग, मी काय बोलले मला लक्षातच आलं नाही. म्हणजे लाईक मका कळलं की स्वामी त्याच्या कडल्यान मका सांगले की स्वप्नान जे आहे तुका दाखयला त्याच्यावर विश्वास दवर आणि हा सदाच तुझ्या बरोबर असा. सेकंड इयराक हांव जेन्ना पावले तेन्ना सोलापूर सत्यसाई समिती भितर मेडिकल कॅम्प बी जाताले आणि हांवूय थंय वताले म्हणल्यार हेल्प करपाक, मातशे बीपी चेक करप आणि मातशे पेशंटाक बसप हे गोष्टी करपाक हांव मातशे दोतोराचे हेल्प करपाक वताले. आणि केन्ना केन्ना एक दीस किती झाले डॉक्टर येऊ नासले आणि कितें तरी अर्जंट त्यांना काम आले आणि ते येऊ ना, पण हांव ऑलरेडी थंय गेल्ले असले. आणि त्यांचे ते काका म्हणपाक लागले, अरे तू बस ना चेक कर पेशंट. म्हणले अहो मी सेकंड इयर मध्ये मला अजून एवढा कॉन्फिडन्स पण नाही आणि इट इज इल अगेल टू प्रॅक्टिस. त्यांचं तो कॉन्फिडन्स लेवल कितलो की ते म्हणपाक लागले की अरे तू कुठे करणार आहेस, स्वामी तुझ्या रूपात करतात, तू काहीच करत नाहीस, आपण इथे काहीच करत नाही, प्रत्येक गोष्ट जी घडते ते भगवंताच्या इच्छेनेच घडते आणि तू काही काळजी करू नको, स्वामी बघून घेतील काय आहे ते. आणि त्याप्रमाणे मागीर हा पेजेस टर्न करताले, कंप्लेंट्स बरेले असताले, मेडिसिन किती दिला मी ते बरप असे करून करून स्वामीन मग सेकंड इयरा पासून ती प्रॅक्टिस केली की कशी प्रॅक्टिस करप, पेशंटाकडे कसे उलप, म्हणल्यार ते सुद्धा मला स्वामीन शिकले. आणि केन्नाच केन्नाच असो प्रॉब्लेम बी केन्नाच येऊ ना, कारण स्वामी माझ्या बरोबर आशिल्ल्यानी स्वामी प्रॉब्लेमच्या पुढे उभे राहताले, त्यामुळे माझ्यापर्यंत केन्ना प्रॉब्लेम येऊकच ना. एक आवय जशी भुरग्याची लहान लहान गोष्टी सुद्धा पुरवता, लहान लहान इच्छा सुद्धा पूर्ण करता, तसे स्वामी माझी इच्छा पूर्ण करताले. एक दिस हांव असेच मम्माकडे उलयताले आणि मम्मान मला सांगले की तुझ्या प्रती सेवा असा आणि सगळी जणां वचपाक लागला, तर माझ्या मनान खूप इच्छा झाली हांवूय सेवेत वतले, म्हाका सेवेत वचपाक जाय. खूप दीस जाले मेडिकल कॉलेजान ऍडमिशन घेतकूच हांवें सेवा करूकच नाशिल्ली आणि माझ्या मनान इच्छा झाली. पण त्या टायमार माझी एक्झाम असली, म्हणजे ज्या दिसा आम्ही परतून येतली त्या दिसा एक्झाम असली, पण टायम मॅनेज जायनासलो, तर हा मातशे दुःखी झाले. पण थोड्या वेळान म्हाका कॉलेजीची नोटीस आली की एक्झाम 2 दिवस पोस्टपोन झाला म्हणून, तर हांव नाचपाकच लागले. हांवें रोखडेच फोन केलो हांकां सोलापूर समिती भितर म्हणजे काकाची चली असली ताका फोन केलो आणि तिका सांगले की तुम्ही वतात सेवेक, तुमच्याकडे हे बी असा रिझर्वेशन बी एखादे खाली असा की म्हणपाक लागली हांव अरेंज करता तू पॅकिंग करून यो. आणि 3 वरांनी हांवें पॅकिंग केली हांव आणि हांव डायरेक्ट ट्रेनार पुट्टा प्रत्येक. इट वॉज लाईक अ ड्रीम फॉर मी की हांवें इतलीशी इच्छा व्यक्त केली स्वामी कडे आणि स्वामीन ती लगेच पूर्ण केली. स्वामी इतले प्रेम आमकां परते परते दिता. आणि एक फावट नामस्मरणाचे महत्व म्हाका परते सेकंड इयर पॅथॉलॉजी एग्जामाक कळ्ळे. त्या टायमार म्हजे मामाचो एक्सिडंट जाल्लो एग्जामीचे पहिले दिसा आणि तो कोमान गेल्लो. आणि त्यांना इमर्जन्सी आयसीयून ऍडमिट असले, त्याला सांगले की 24 आवरान जर तो जागो जाऊना जे वी कॅनॉट गॅरंटी म्हणून. म्हाका मामा खूप आवडतालो राजू मामा, ती अटॅचमेंटान माझे माइंड स्थिरही नसले. हा पेपराक बसले आणि हांवें पेपर आमचे एमसीक्यू पॅटर्न 30 मार्क्स एमसीक्यू आणि 70 मार्क्स थिअरी असताले. तर 30 मार्क्साचे एमसीक्यू भीतर एक क्वेश्चन पेपर वेगळो आणि आन्सर पेपर वेगळो. आन्सर पेपरान ते 4 ऑप्शन्स आणि त्यातून आम्ही टिक करप, तर हांवें त्या टेन्शना भीतर टिक केले सगळे. टायम सोंपतापर्यंत लास्टाक जेन्ना हांव पावले तर एक हेच ना 38 नंबरच ना, हांव 38 आन्सर शीटान हांव 29 आणि हांगा 38. त्यांना म्हाका लक्षात आले की हांवें फर्स्ट क्वेश्चनूच सोडला आणि सेकंड क्वेश्चनाच्यान हांव मार्क करत असा, म्हणजे फर्स्टाचे आन्सर सेकंडाक अशे एव्हरी एमसीक्यू वॉज रॉंग वॉट एव्हर आय डीड. आणि म्हाका इतले धक्को बसली आता किती जातले, तर एक्झामिनर येलो पेपर म्हाका दिवचो पडलो आणि
मागीर म्हाका खूब थ्योरी बरयली हांवें, पण नंतर म्हाका लक्षांत आयलें की म्हाजो मामा बरो जालो स्वामीच्या कृपेन. पण ती गोष्ट परती परती याद येवपाक लागली. आतां कशी जातली, 30 marks लूज जावप म्हणल्यार इट्स अ ग्रेट डील हेतू भितर, मेडिसिना भितर. आनी स्वामीचे परते हायें 1 lakh जप परतून हायें ते श्रद्धेन केले, आनी तातूंनी म्हाका आय वॉज फर्स्ट इन द क्लास. म्हणल्यार स्वामींचो पेपरी स्वामी म्हणटा न्ही काला पिताय नमः, तो काळे चेंज करून कशे तरी म्हणल्यार त्याच्या ग्रेसान हांव तेतू भितरल्यानी परतून हांव कॉलेजीन फर्स्ट आयले. स्वामीन सांगला न्ही, तो प्रेममय खूब प्रेममय आसा. प्रेम मुदित मन से कहो राम 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 श्री राम राम राम. पाप कटे दुख मिटे लेके राम राम, भव समुद्र सुखद नाव एक राम नाम. हे भगवंताचे नाव असा, समुद्रा भितल्यान आमकां भायर काडपाक ते एकच नाव पुरो आसा. नारदाक एकतीस कृष्णान सांगिल्ले खर, यत्र गायंत्री गायंती मद भक्ता तत्र तिष्ठतो मी नारदा. हे हांवें कॉलेजीन अनुभवलेले. हॉस्टेलान आसतना हांव एक्झॅक्ट 7 o'clock प्रेयर करताले. ते प्रेयरान साई गायत्री मंत्र म्हणटाले, गायत्री मंत्र, स्वामींचे अष्टोत्तर नामावली आणि देवीची स्तोत्र आणि हनुमान चालीसा. आणि रेग्युलर ते तोच टाइम आणि तोच प्लेस आम्ही फॉलो करताली. आणि हांव एकले म्हणता हॉस्टेलाची बरीचशी भुरगीं तातून जॉईन करपाक लागली. म्हाका ती भुरगीं सांगताली की तुझ्या रुमान येतकूत एक वेगळेशे वायब्रेशन जाणवता आणि ती एनर्जी आमकां जाणवता आणि स्टडी आमचो बरो जाता. ताच्या वयल्यान कळले की खंय भगवंताचे नाव असता थंय भगवंत थंय रावता. आणि असे करून करून खूपशी भुरगीं स्वामी कनेक्टी झाली. तातूंतली एक आशिल्ले सविता म्हणून म्हजे फ्रेंड, ताका स्वामी बद्दल खूप इच्छा निर्माण झाली की स्वामीचे दर्शन घेतले म्हणून. आणि एक दीस ताका स्वामी त्याच्या रुमान साक्षात्कार दर्शन दिले. त्याने म्हाका सांगले की स्वामी आपल्याक दर्शन दिले आणि म्हणपाक लागले की म्हाका येवपाक जाय फक्त परती. त्या टायमार परती यात्रा आशिल्ली, आय थिंक 2009 परती यात्रा आशिल्ली. आणि ताका एक कोण तरी येवपाचे कॅन्सल झाले. ऐन टायमार हाय ताका सांगले की तू येताले यो, पण ते म्हणपाक लागले त्याची प्रिलिम आशिल्ली. ज्या दिसा 2 दिसा पहिली त्याची प्रिलिमाचे पेपर असलो, ताका येवपाक जायना झाले. त्याने खूप प्रेयर केली बाबा कडेन, कशे करून म्हाका तुमचे दर्शन दियात. आणि तोय पेपर त्याचा पोस्टपोन झालो आणि त्याका खूप सुंदर भगवंताचे दर्शन घडले. आणि दुसरी गोष्ट म्हणल्यार ते आशिल्ले हांगा बॉम्बे भिवंडीचे. त्याच्या मम्मी पप्पान त्याका केन्नाच म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर केन्ना ते घेऊनही वचूं नासले आणि एकट्याक तर केन्नाच सोडनासले. पण माझ्या बरोबर येता म्हणले म्हणून त्याच्या मम्मी पप्पान काय विचारू ना काय ना वचून या म्हणून डायरेक्टली सांगले. ते त्याच्यासाठी इट वॉज जस्ट सरप्राइजिंग की हाव हर पॅरंट्स अलाउड हर टू गो. पण हे सगळे गोष्टी तर स्वामीन केल्ले न्ही. त्याच परती यात्रेन म्हाका स्वामी बरोबर संभाषणाचो चान्स मेळिल्लो. म्हाका ब्लेस केल्ले स्वामीन 2009 परती यात्रेक. जेन्ना आमी गेली तेन्ना एक्च्युली हांवें हांव सोलापूर आशिल्ले हॉस्टेलान, थंयच्यानूय हांवें परती यात्रे खातीर नाव दिल्ले आणि गोंयच्यानूय नाव दिल्ले. सो म्हाका 2 कार्डां आयिल्ली. ते दोनी कार्डां म्हज्या बॅचा भितर आशिल्ली. आणि एक्च्युली इट वॉज अ बॅड थिंग, पण म्हाका लक्षात येवना म्हाका कितें तरी जाले की हांगा मेळनाले थंय तरी, अशी हांवें दोनी कार्डां ती कार्डान हेतून दवरलेली. आणि हांव करता करता म्हणजे गर्दीन स्वामी येतकच जशी फुडें फुडें वयतात तशी आम्ही फुडें गेली आणि हांव फर्स्ट लायनीन पावले. आणि बाबा अशे चेहऱ्याचेर हळू येताले आणि स्वामी म्हज्या कडेन रावून विचारले फ्रॉम वेर आर यू म्हणून 2 फावट विचारले कासे हो. आता हांव फ्रीज, आता किती सांगतले. माझ्या कडे दोन्ही कार्ड असा, एक सांगले दुसरे खोटे जातले, दुसरे सांगले ती एक
फोटोजातले हाव स्वामीकडे पळले पाया पडल्याने ओके राहले फ्रीज जाऊन. म्हणजे सायडाचे भुरगे म्हणपाक लागले मुंबई बॉम्बे. आणि स्वामी तोय खरे केले की माका लग्न करून परते बॉम्बेनच धाडले. म्हणजे स्वामी प्रत्येक गोष्टी जे घडता ते सुद्धा स्वामीच्याच इच्छेन घडता. आणि माका सांगून दिले की असे त्यांना करनाका आणि स्वामीक सगळ्या गोष्टी कळतात. दोन हजार दहान आमका रुद्रम म्हणपाचो चान्स मेळ्ळो स्वामीच्या फुडे आणि रुद्रमाची प्रॅक्टीस आम्ही करताली. हांव त्यांना थंय संडे हांव गोंयान येल्ले त्यांना हांव शिकिल्ले आणि रुद्रम आम्ही स्वामीच्या फुडे म्हणले. त्यांना स्वामीन खूप सुंदर दर्शन दिले. आम्ही येल्लो साडी घालून जेव्हा त्या ग्रुपान राहिली त्यांना स्वामीन तीन फाऊट असे त्या ग्रुपाक राऊंड मारिले आणि खूप वेळ आमका स्वामीचे दर्शन झाले. रुद्रमाचे आम्ही नमकम सारखे आमकां म्हणपाक येताले पण चमकम पूर्ण आमकां तितले कॉन्फिडंटली म्हणपाक येनासले. आणि असे सांगिले की बुक घेवपाचे ना म्हणून ते थंय स्वामीच्या फुडे बुकाचे वाचप ना. आणि आम्ही नमकम म्हणले आणि स्वामी खबर आशिल्ले न्ही की ह्या भुरग्यांक चमकम अजून कॉन्फिडंट ना तो चमकम स्टार्ट जातकून स्वामीन असे केले की हातप पुरो. म्हणल्यार प्रत्येक गोष्ट स्वामी आमच्या हृदयातले जाणता. 2011 म्हाका मंदिर सेवेचो चान्स मेळिल्लो आणि दॅट वॉज द लास्ट टाइम हांवें सगुण रूपाचे दर्शन घेतले स्वामी कडल्यान. हांव ह्या सायडीन म्हणल्यार रेजिडेंटाच्या गेटाच्या थोडे वयर म्हाका ड्युटी मेळिल्ली आणि त्यांना स्वामीन पुनम सिस्टर आसा वास्कोची ताका ते लग्नाची साडी घेऊन गेल्ले त्यांना स्वामीन ब्लेस केले. त्यांना स्वामीन ताका तीन फाऊट असे ब्लेस केले माथ्यात तांदूळ घातले आणि स्वामी ऑलमोस्ट 10 मिनिट्स स्वामी त्याच्या पुढेच आशिल्लो आणि हांव त्याच्या एक्झॅक्टली फाटल्यान वयर सेवे खातीर. आणि असे म्हाका अनुभव येतालो की स्वामी माझ्या कडेनच इतलो वेळ आसा आणि माझ्या कडेनच कम्युनिकेट करता. म्हणल्यार असे असता न्ही कोणाचे एक्सपिरियन्स असता आणि आमकां केन्ना केन्ना ते एक्सपिरियन्स स्वताकी जातात ते फिलींग म्हाका खूप टचिंग आशिल्ली. स्वामी आनंदमय आसा आणि त्या टायमार म्हाका इतलो आनंद झालो तो आनंद म्हाका व्यक्त करपाक जायना. फायनल इयर BHMS-ाक हा स्वामीन म्हाका ध्यान वाहिनी वाचपाचे म्हणजे असे इंट्युशन्स येताले. हांव इयर म्हणल्यार आर्स ऑफ टुगेदर हांव वाचत रावताले आणि तातूंत भितरल्यान म्हाका वेगळेच अनुभव येताले की लायक सगळीं जाणां भितरले ते प्रेम स्वरूप म्हाका दिसताले. प्रत्येक मनशा भितर भगवंतच आसा हेची म्हाका जाणीव जावपाक लागली आणि कोणच ह्या जगान वाईट ना. प्रत्येक मनशाच्या लागीं जेन्ना आम्ही वयता तेन्ना तोय बरोच आसा. केन्ना केन्ना पयसल्यान पळयताना आमकां दिसता की तो असो करता किंवा हो असो करता आणि जेन्ना थोडे आमी कॉन्टेक्टान आमी येतात त्याच्या उलयतात तेन्ना आमकां जाणवता की तोय भगवंताचो स्वरूप आसा आणि त्याच्या जाग्यार तो करेक्ट असता असं म्हाका जाणीव त्यांना झालं. म्हाका एकय म्हणल्यार असं एनिमी केन्नाच म्हाका नसलो. व्हेवर केम इन माय लाईफ बिकेम माय फ्रेंड. आणि ताजे नंतर हांव पुणा गेले. थंय हांव हॉस्टेलाक रावताले सिंबॉसिस कॉलेजीन डिप्लोमा पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा करपाक. त्यांना म्हाका आनीकच भरपूरशे अनुभव आयले. कृष्णानंद मामा आणि प्रवीणात मामी त्यांच्या घरान हांव मध्ये मध्ये वचत रावताले आणि त्यांचे स्वामीचे एक्सपिरियन्स भरपूर शेअर घेतले. त्यांना एक प्रोग्राम आशिल्लो थंय त्यांना आमकां वेलकम सॉंग म्हणपाक सांगलेले. वेलकम सॉंगा बरोबर मेधा सुक्ते असले. हांव माझे नमकम चमकम येताले पण मेधा सुक्त बी म्हाका हांवें केन्ना म्हणून नासले. दॅट वॉज न्यू फॉर मी. हांव खुबशी प्रॅक्टीस करता हॉस्टेलान रावन पण म्हाका येनाच जाले. आणि स्वामी कडे हांवें प्रेयर केली स्वामी म्हाका हे कित्याक येना कशे म्हणटले दोनच तेस उरले आणि म्हाका हे पाठ जावपाक जाय बूक घेवन म्हणपाक जायना. आणि अचानक म्हज्या सायडीन जे बॅड असले ते हॉस्टेलाचे चली स्वप्नाली म्हणून ताणें म्हाका येले मी शिकवते म्हणपाक लागले. आणि तेजो आणि वेदाचो कांयच संबंध ना
म्हणून त्याने मका तो मेधा सुप्त माझ्याकडल्या पाठ करून घेतले. ते मका हावस जाणले नी स्वामी, त्याच्या रूपान येऊन माझ्याकडल्या ते स्वामी करून घेतले. पुन्हा आशिले त्यांना अखंड भजनाचो चान्स आमकां खूप मेळटालो. अखंड भजन आमी कशी गोंयान आमकां एक एक वरां दितात तशें थंय ना, समिती वायज वेगवेगळे भजन करतात. त्यामुळे समिती वायज भजनाक थोडे लोक असतात एका समितीन, आणि रातभर ते प्रोलॉंग करचे पडटा. म्हणून सगळ्यांक भजन म्हणपाक जाता. आणि त्यांना हांवें फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केले की इट इज पॉसिबल की रातभर आम्ही भजन म्हणतली, आणि ती जी ब्लीस असा रात्रभर जागरण करून भगवंताचे नामस्मरण करप, त्यातलो आनंदच वेगळो असा. सुमन आणि हांव दोघी जणां रातभर रावताली, भरपूर लोक असले, पण लाईक ती ब्लीस मला अजूनही याद असा. मला खूप आनंद जातालो त्या भजना भितर. त्याच्या नंतर हे इतले रातभर जागरण करून सुद्धा दुसऱ्या दिसार एक दीस मला मेडिकल कॅम्पाक घेऊन गेले. विनायक काका आणि जक्कल काका असे दोघे जण समिती भितर मला त्यांनी खूप सेवेचा चान्स दिलो. म्हणजे आठवड्यातून एक दोन तीन फाउट तरी आम्ही मेडिकल कॅम्पाक वताली. संडेक आम्ही हरशी मेडिकल कॅम्पाक वताली आणि भरपूर एक्सपोजर, त्याचे एक्सपोजरही मिळले आणि भरपूर असे अनुभवही मिळले. सगळ्यांचे प्रेमही भरपूर मिळले. हांव पुणे असताना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलात इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून असले. त्यांना मेडिकल व्हॅन ही जी अँब्युलन्स असता ती इमर्जन्सी अँब्युलन्सान आमकां कॉल येताले आणि आमकां घरा वचून पेशंटाक रिवर्ट करू, म्हणजे हार्ट अटॅक बी येऊन हार्ट बंद पडलेल्या पेशंटाक विदीन 10 मिनिट्स रिवर्ट करून परतून हाडपाचे आशिले. आणि त्या टायमार आमकां जेन्ना ते एखादो पेशंट हार्ट बंद पडलेलो जेन्ना परतून चालू जाऊन आम्ही ताका रिवर्ट करता, तो आनंद म्हाका खूप बरो दिसतालो. आणि तेन्ना हांव तो अगदी जर पेशंट रिवर्टच जायनालो जाल्यार आणि अशेंय हांव माथ्यार हात दवरून पेशंटाचो तो मनांतल्यान मंत्र म्हणटाले. अयम मे भगवान, अयम मे भगवत रहा, अयम मे विश्वभे सजोय गुम शिवाभिवर्षना, ओम शांती शांती शांती. ही मौनी संकलन आमकां सांगलेले की त्या मंत्रान हिलिंग पॉवर असा, म्हणून हांव तो मंत्र म्हणताले. आणि तातूंत भितरल्यान खुबशे म्हाका बरे एक्सपिरियन्सही आयले की पेशंट रिवर जाताले, बरे जाताले. स्वामीचे 1000 मातांचे प्रेम करता आणि स्वामी म्हणून आमच्या बरोबर सदांच उरताले. स्वामी 24 एप्रील 2011 स्वामी जेन्ना हो देह सोडपा खातीर हे केल्ले आशिल्ले, सोडपाचे आशिल्ले, तेन्ना स्वामी हांव पुणे आशिल्ले तेन्ना स्वामी म्हाका मम्माच्या रुपान फोन करून आपूण घेतलो 4 दीस पयले. कारण स्वामी खबर आशिल्ले की जरी निर्गुण सगुण रुपा बद्दल खबर आसा तरी हो दुख म्हाका एकल्याक पचोवपाक जावचे ना. आम्ही स्वामीन म्हाका थंयच्यान आपोवन आयले आणि हांव गोंयान आयले. आम्ही 3 दीस बरोबर आशिल्ली. हांव ओमकार आणि मम्मा कंटिन्यू स्वामीचे जप करताली. पप्पा पुट्टपर्ती गेले आणि आमच्या बरोबर मम्माची मम्मा आजी असली, मम्माकय सपोर्टाची गरज असली म्हणून स्वामीन तिच्या मम्माकय थंय हाडून दवरलेलो. इतले भगवंत आमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेता. 2012 पर आय थिंक टाइम असा 5 मिनिटा उरला ती साईराम. येस येस साईराम, हा 5 मिनिटा घेऊ मग. हय 5 मिनिटा स्टॉप कर. ओके ओके. 2012 म्हाका समाधी फुडें तनवी दिदी आणि हांव आणि आमची करमळेची समितीची श्रेया बी सगळी जणां आम्ही भगवंताचे नामस्मरण करपाचे गाणी म्हणपाचो चान्स मिळलो. आणि भगवंताच्या प्रार्थने भितर आम्ही जितले असतात त्यांना आमकां दुसरे कांयच करपाची गरज पडना. 2013 म्हजे लग्न झाले आणि पप्पान समाधी कडेन म्हजी पत्रिका दवरली आणि थोडे आमच्या कुंडलीन दोष असले ते सगळे निवारण कर म्हणून स्वामी कडे प्रेयर केली आणि तसेच झाले. त्याच्या पुढे आमकां कांयच प्रॉब्लेम येऊ ना. हांगा येतकूच बदलापूर हांव ग्रामसेवा सेंटरान बाल विकास बी घेवपाक स्वामीन म्हाका
चान्स दिलो. जसे म्हाका ल्हान आसतना स्वामी एनेस्थेशियाचे पसून आमचे पेन रिलीव करता आनी एका सायडीन भोगी भोगून मोकळे करता. तशेंच जाले की म्हाका एक भुरगें जाले आनी नंतर म्हाज्या पायाचो प्रोब्लम तो म्हणल्यार दिसपाक लागलो. आनी स्वामी खबर अशें ल्हान आसतना जर तो प्रोब्लम तसो आसतलो तेन्ना तेका क्युरच नासले. पण एक भुरगें जातकूच मागीर हिप रिप्लेसमेंट करपाचो आमकां चान्स मेळ्ळो आनी मागीर आमी डॉक्टरूय बरो सोदून दिवन म्हणजे सक्सेसफूल ऑपरेशन स्वामीन करून घेतले. त्या टायमार मम्मी पप्पान खूप खूप म्हज्या बरोबर मम्मी पप्पा आशिल्ली म्हणून सगळ्या गोष्टी सारखे झाले. म्हज्या घवाकय पप्पान पूर्णपणे आधार दिलो की काय जावचे ना आणि भगवंताचेर विश्वास दवरपाचो धडो शिकयलो. आणि हांव रिकवर झाले आणि हांव आणि म्हजो भुरगो तो 10 महिन्याचो असलो दोघाय जणा एकाच वॉकराचेर चलपाक शिकली. इट वॉज रिअली फनी की दोघी जण आवय आणि भुरगो एका बरोबरच चलपाक शिकतात सेकंड जन्म जाल्ल्या पासून. स्वामीची म्हज्या घवाक शिर्डी साईचेर श्रद्धा आशिल्ली पण स्वामी ताका म्हज्या मावाक पॅरलायसिसाचो अटॅक आयल्लो स्टार्ट जाल्लो म्हणल्यार ताका चलपाक बी जायना आले. पण पप्पान सांगले की विभुती उदकान घालून दी आणि म्हज्या घवान तेच केले. सध्या ताका उदकान विभुती घालून दिली आणि विदीन 5 डेज ही गॉट रिकवर्ड. आणि मागीर घवाची म्हजे श्रद्धा बसली की विभुती कॅन डू एनिथिंग मॅजिकल. आणि त्याच्या नंतर तो आता सदांच विभुती वापरता. वेदांते ल्हानपणापासून भगवंताच्याच इच्छे भितर असा आणि तो वेद पठणे स्वामीन ताका शिकयला. स्वामी सदांच आपल्या भक्ता बरोबर असतात हेजो म्हाका क्षणोक्षण अनुभव येला. आणि आता कोरोनाच्या काळात हांव स्वामी कडे प्रेयर करता की तुझ्या शिवाय आता आमकां सगळ्यांक तारपाचो आणि कोणच ना. आणि आम्ही सगळी जणां भगवंताक प्रेयर करूया की स्वामी ह्या संकटातल्यान आमकां सगळ्यांक तारण करून व्हर आणि जगाचे कल्याण कर सगळ्या लोकांक सुखी कर. तेरे सिवा प्रभु कोई नहीं है तुझको मेरा प्रणाम तुझको मेरा प्रणाम साई बाबा तुझको मेरा प्रणाम. मुरली बनो हर आशा न तोड़ो दुख बंधन हाथ न छोड़ो द्वार खड़े हो मैं दुखिया रे सुन लो मेरी पुकार साई राम सुन लो मेरी पुकार साई राम. Om Shri Sai Ram. Brothers and sisters, we have come to the end of today's program. No function is complete without expressing gratitude. Firstly, we offer gratitude to our beloved Bhagwan for bringing us together to share his legacy. Next, I would like to thank Dr. Akshada for sharing such wonderful divine experience in the journey with Sai and her valuable advice. Sai Ram, Sister Akshada. Also, I would like to take this opportunity to thank our state president, state vice president and all office bearers for motivating and guiding us. I would like also to thank entire youth team for their constant support. Last but not the least, would like to thank MC Sai Ram to all devotees present in this online session. One important announcement, our next 18th session of Sai Yuva Anubhuti will be by Sonia Praveen Naik from Ribandar Samiti on 19th May. Now, let us conclude this session with Shanti Mantra. Om Shanti 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 Samast Lokah Sukhino Bhavantu Samast Lokah Sukhino Bhavantu समस्त लोका सुखिनो भवन्तु. ओम
शांति शांति शांति। जय साईं राम।